स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील विसंवादाचं दर्शन पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पराभूत उमेदवारांची नुकतीच पुण्यामध्ये बैठक पार पडली आणि यावेळेला पुण्यात असलेल्या सदाभाऊ खोतांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यातच राजू शेट्टींचा मुक्काम असलेल्या गेस्ट हाऊसला सुद्धा थांबणं सदाभाऊ खोतांनी टाळलेलं आहे. याविषयी खासदार राजू शेट्टींशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी अमोल कवितकर यांनी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पराभूत उमेदवारांची चिंतन बैठक पुण्यात झाली खरी, मात्र या बैठकीनंतर चर्चा रंगली आहे ती म्हणजे स्वाभाविकपणे सदाभाऊ खोत यांच्या अनुपस्थितीची. कारण ज्या ठिकाणी बैठक झाली त्याच ठिकाणी सदाभाऊ खोत यांचं बुकिंग होतं, मात्र हे केवळ एकच बुकिंग कॅन्सल करण्यात आलं. या सगळ्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत खासदार राजू शेट्टी. दुरावा वाढल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र आज प्रत्यक्षात इथं पाहायला मिळतं नाही, याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आज खरं तर सदाभाऊंचा पुण्यातला दौरा हा पूर्वनियोजित होता. आज इथं अर्थमंत्र्यांनी विभागीय बैठका बोलावल्या होत्या. जिल्हा नियोजन मंडळासाठी जो निधी आवंटित केला जातो त्या संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठका आज होत्या आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून सदाभाऊ इथं येणार होते. केसरकर यांचं नाव कायम आहे, इतर नावं कायम आहेत, मात्र तेच एक नाव वगळलं गेलं, यामुळे शंकेला नेमकं वाव मिळतं नाही असं काही नाही आहे. ते औरंगाबादला काल होते, त्यामुळं कदाचित ते अचानक आले असतील किंवा दुसरीकडे व्यवस्था त्यांची होऊ शकते. आणि जर इथं आल्यानंतर साहजिकच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, मग ते माझं हे काम ते काम आणि त्या कामाच्या गडबडीमध्ये बैठकीला जायला उशीर होतो, त्यामुळे ते परस्पर बैठकीला गेले असतील तर त्यात काय आश्चर्य वाटायचं कारण नाही. पण आतापर्यंत तुम्ही जेवढी आंदोलनं केली, सगळ्या बैठका झाल्या, तुम्ही दोघांना एकत्रित घेऊनच सगळ्या बैठक्या सगळी आंदोलनं झालेली होती, मग असं असताना एक कार्यकर्त्यांना ते सुद्धा बळ देऊ शकलेले असते काही वेळ देऊन. नाही, संघटनेचा प्रमुख या नात्यानं ती जबाबदारी माझी आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष पोपळे सर आहेत, ते आम्ही दोघं बाकीचे पदाधिकारी होतो, आम्ही आमची जबाबदारी पार पाडत होतो. जी काही वस्तुस्थिती आहे त्यानुसार सदाभाऊ खोत पुण्यामध्ये असताना सुद्धा का भेटले नाहीत याबद्दल मात्र प्रश्न जो आहे तो अनुत्तरित राहतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन माने, अमोल कवितकर, जय महाराष्ट्र.